वसई विरार महापालिकेच्या 850 पेक्षा जास्त आरक्षित जागा असून त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत. वसई विरार शहर महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे नायगाव कोळीवाड्यात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर 5 मजली बेकायदेशीर इमारत उभी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश सदनिका आय प्रभागाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी तिराईत ग्राहक दाखवून विक्री केल्या असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. संबंधित अधिकारी आणि भूखंड माफियांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे राकेश कदम यांनी पारनाका कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय. दरम्यान ठाकरे गटाचे वसई शहर प्रमुख प्रथमेश राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. विरार महानगरपालिका अंतर्गत असलेल्या 820 भूखंडापैकी वसई येथील नायगाव कोईवाडा इथे एक आरक्षित प्लॉट जो भूमाफियांनी किंवा भूमाफियांनी तिथे मोठ्या प्रकारे बांधकाम करून विळंगून केलेला आहे. मला असं वाटतं की तेथील तत्कालीन सहायुक्त आवडेकर साहेब त्या टायमाला वसई विरार प्रभाग समिती आयमध्ये सहायक होते, त्यांच्या काळापासून हे बांधकाम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे. शासकीय भूखंड गिळंकृत करायचा, विकासकांना म्हणजे भूमाफियांना तिथल्या चाळी माफियांना तिथे चाळी किंवा 4-4 मजली इमारत बांधून द्यायची आणि कुठेतरी डोळे बंद करून शांत बसायचं. आम्हाला या प्रकारची कुठली माहितीच नाही आहे असं दाखवायचं, कुठल्या प्रकारच्या कारवाया करायच्या नाही. सामान्य नागरिकांना होणारा याच्यामध्ये खूप मोठा त्रास आहे. आजपर्यंत आवडेकर साहेबांनी याच्यामध्ये आर्थिक मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे. आर्थिकदृष्ट्या काही गोष्टी सेटलमेंट केलेल्या आहेत किंवा अजून काहीतरी फ्लॅट देण्यात आला आहे असं स्थानिक नागरिकांकडनं कळतं आहे. म्हणजे अशा मोठ्या भ्रष्टाचाराला हे शासकीय अधिकारीच पाठीशी घालत आहे हे आजपर्यंत इथे दिसून येत आहे. तिथपासून ते आतापर्यंत कुठल्याही प्रभाग समिती आयमधील अधिकाऱ्यांनी याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. आमची तत्कालीन मागणी हीच आहे की आज आपण पाहत असाल की हे आंदोलन इथे केलं आहे, आंदोलनासाठी राकेश कदम आणि त्यांचे सहकारी इथे बसले आहेत, यांना कुठेतरी न्याय मिळावा आणि या माध्यमातून असे अनेक वसई विरार महापालिकेचे जे भूखंड आहेत ते आरक्षित असतील, खेळ मैदानासाठी असतील किंवा आणखीन इतर कुठल्याही गोष्टीसाठी असतील, तर यामध्ये आयुक्त साहेबांनी लक्ष घालून तत्काळ ताबडतोब आधी असलेल्या आणि आतापर्यंत जे काही अधिकारी याच्यामध्ये असतील त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि MRTPA अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करून जे बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम मोकळं करून टाकावं.